मला वाटतं चित्रा वाघ यांच्या पतीवर केलेला गुन्हा दाखल हा राजकीय सूड भावनेतनच या ठिकाणी आहे आणि आत्ताच त्याचं मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे आणणं म्हणजे चित्रा वाघ ज्या पद्धतीनं पूजा चव्हाण प्रकरणाचा छेडा लावण्याचा प्रयत्न करतायत आणि न्याय देण्याचा प्रयत्न करतायत त्या बदल्यातच सूड भावनेनं केलेली ही कारवाई आहे। परंतु चित्रा वाघ एक लढवय्या नेते आहेत, आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या मागे आहोत, त्या एकट्या नाहीत आणि अशा प्रकारचा किती दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्या दबावाला आम्ही भीक न घालता या ठिकाणी जे चुकीचं आहे त्या न्यायासाठी भारतीय जनता पार्टी लढत राहील, चित्रा वाघ लढत राहतील आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या मागे ताकदीनं उभं राहू। मला वाटतं अशा प्रकारचं सूडभावनेनं या राज्यामध्ये कधीच सरकार वागलं नाही। अनेक प्रकरणावरून सरकारच्या विरोधात बोललं, सरकारच्या विरोधी भूमिका घेतली, न्याय मागितला की गळचेपी करायची, अशा प्रकारचं एक सुडाचं राजकारण महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये दिसतंय। हे लोकशाहीसाठी मारक आणि अत्यंत घातक आहे।